नमस्कार। माझं शिक्षण इयत्ता 9वीपर्यंत झालेलं आहे। माझ्या डोक्यात असं चालू होतं की बहुतांश काका पण रिक्षा चालवत आहे आणि बाकीचे लोकही रिक्षा चालवत आहे, तर आपल्याला रिक्षा शिकायला काही हरकत नाही। काकांनी तर मला सांगितलं होतं की तू शिक्षण कर, रिक्षा चालवू नको। रिक्षा ड्रायव्हरला वेगळ्या नजरेनं बघतात, तरी मी त्यांना टाळून लपून छपून रिक्षा शिकून गेलो होतो। त्यांनी मला काय केलं, ते रिक्षाला बांधलं आणि ओढत ओढत नेलं गल्लीमध्ये। खूप मारायचे मला ते, तितक्यातच ते वारले आणि मग ते वारल्यानंतर सर्व बोजा माझ्यावरती आला आणि त्यांची जो रिक्षा घेतली होती त्यांनी ते पण चालली गेली होती त्यांची। काका वारल्यानंतर माझा लहान भाऊ आणि ते लहान बहीण हिचं लग्न कसं काय होईल, त्याच दिवशी मी ठरवलं। त्यांचे प्रेत समोर पडलेलं होतं, फक्त एक रिक्षावाला माझ्याकडे उभा होता। मी त्याला सांगितलं होतं ह्या मुलांचं करणारा मिस राहील, मला त्यांना वागवायची फार गरज होती। माझ्या काकूला आम्ही 100-100 2-2 रुपये दिले होते। तिला वाटलं तू कुठं शेतात कामाला जायचं आणि तू घरीच थांबायचं, बाकी तुझ्या मुलासाठी मी करेल। कारण मुलीचं लग्न करणं म्हणजे फार कठीण परिस्थिती होती। रोजाने रिक्षा चालवत होतो, माझ्या मालकाला मला 30 रुपये द्यावं लागत होते आणि 20 रुपये मी ठेवायचा। असं करता करता वर्षाचे पैसे जमा केले। 2 वर्षानंतर मी फ्रंट रिक्षा घेतली। मला असं वाटत होतं की मी आज विमान घेतलं। एक रिक्षाची 2 रिक्षा केली, 2 रिक्षाचे 5-7 रिक्षा केल्या। मला 2004 साली पायाचा आजार झाला। मला आता आपल्याला रिक्षाचा कधी चालवायची वेळ आली तर आपण चालवू शकणार नाही, मग स्पेअरपार्टचं दुकान टाकायला काय हरकत आहे। मग मी स्पेअरपार्टचं दुकान टाकलं। मित्रपरिवारांकडनं मागणी होती की बाबा तुला रिक्षा विकायला काय हरकत आहे रे। आणि त्या पिरियडमध्ये पियाजूचं जबरदस्त मार्केट होतं, रिक्षा मिळत नव्हती। मग मला पियाजूच्या डीलरांनी मदत केली, आता विकणं सुरू करून टाक म्हणे। 2012 31 डिसेंबर फार आनंदाचा दिवस होता। शोरूमचं उद्घाटन करण्यासाठी लोक बऱ्याच लोकांना कोणाला तरी बोलवतात। मी माझ्या आईवडिलांच्या हातून उद्घाटन केलं होतं आणि आमदार आणि नगराध्यक्ष हे माझ्याकडे गेस्ट म्हणून आलेले होते। माझ्या काकांनी मला मारलं नसतं तर मी ते रिक्षा घेऊ शकलं नसतं आणि ही जिद्द मी पूर्ण करू शकलंच नसतं। खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका। मी आहे अरविंद निवृत्ती वारके, पियाजो डीलर, भुसावळ, अँड आय डिड इट अगेन्स्ट ऑल ऑड्स।